नमस्कार मित्रांनो मी रुपाली वसावडा ब्लेसिंग ऑडिओ टीम मुंबईहून आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ऑडिओ चार घेऊन आले आहे यामध्ये आपण प्रकरण सहावर स्पष्टीकरण करणार आहोत ठीक तर चला यात्रेला सुरुवात करूया जाणीव बदलण्यासाठी किंवा बरं होण्यासाठीची पहिली पायरी आहे एखादी सवय मनात दडून बसली असेल तर परिस्थिती बदलण्यासाठी त्याची जाणीव असणे आवश्यक आहे कदाचित त्याबद्दल तुम्ही सांगायला लागता तक्रार करायला लागता कोणत्या तरी कारणाने ती तळातून वर येते आणि मग आपण तिचा संबंध लावायला लागतो लेखिकांच्या बाबतीत पण असं घडलं की एकदा त्यांच्या मित्राने एक मिटिंगला येतेस का म्हणून विचारले तेव्हा त्या मिटिंगला जाऊ शकल्या असत्या पण नंतर त्यांना त्या मिटिंगला जावंसं वाटलं नाही आणि अचानक ती एक लहानशी मिटिंग ही त्यांच्यासाठी एक पहिली पायरी आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांचा एक नवीनच मार्ग उघडला असंच सगळ्यांचं होतं प्रथम ते मूर्खपणाचं वाटतं किंवा समजत नाही करावं असं वाटत नाही आपला विरोध ताकदीचा असतो कधी कधी तसं करायचं या नुसत्या विचारानेच राग येतो आपल्यामध्ये बदल घडवून आणायची ती पहिली पायरी आहे याची जर जाणीव झाली तर अशी प्रतिक्रिया ही चांगली खूण असते तुम्हाला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचे असेल तर तुम्हाला खुर्चीतून उठावे लागते खुर्चीत बसून दुसऱ्या खोलीत जायचं आहे असं नुसतं म्हणून तिथे काही जाता येत नाही त्याप्रमाणेच आपण सर्वांना समस्या सोडवण्याची इच्छा असते पण त्याप्रमाणे एक एक पायरी चढायची तयारी नसते आपणच आपले प्रश्न निर्माण केले आहेत त्याची जबाबदारी स्वीकारून त्यात बदल करण्याची शक्ती पूर्वीपासून आपल्यात आहे याची जाणीव आपल्याला नसते पण आता मात्र त्याची जाणीव झाल्यावर त्याचा सकारात्मक उपयोग जाणीवपूर्वक करायला शिकायला हवं नीट लक्ष दिलं आणि आपण आपल्या मनातला विरोध काढून टाकला तर पुढील दोन गोष्टी शिकायला अवघड जाणार नाही त्या म्हणजे विरोधावर लक्ष ठेवणे आणि मानसिक बदल करणे आपल्या मनातल्या हालचाली विरोध दाखवत असतात त्या म्हणजे बोलण्यातून विरोध करणे जसं की मला अजिबात वेळ नाही उद्या बघू वगैरे तसेच आपण काही बाबींवर ठाम विश्वास ठेवून जगत असतो आणि तोच आपल्यातील बदलांना विरोध करत असतो जसं की हे खूप खर्चिक आहे हे योग्य नाही धार्मिक लोक संतापत नाहीत वगैरे वगैरे आपण नेहमी दुसऱ्यांना अधिकार देतो आणि मग कारणं सांगून बदलण्याला विरोध करतो जसं की मला त्यांच्या छत्रछायाखाली आवडत नाही वगैरे विरोधच सगळ्यात मोठं कारण म्हणजे भीती अनामिक भीती लेखिका सांगतात की आरशात बघा आणि म्हणा माझी बदलायची इच्छा आहे सवयी या गरजांमुळे निर्माण होतात आपण स्वतःला दोष देतो किंवा इतर जे काही प्रश्न असतील ते निर्माण करतो कारण आपल्याला त्याची गरज आहे म्हणून मी पुन्हा असं कधीच करणार नाही असं आजपर्यंत आपण म्हणतच नाही आपली इच्छाशक्ती किंवा शिस्त याचा काही संबंध नसतो आपल्याला जे बदलावे असे वाटते ते केवळ बाह्य परिणामाचे लक्षण आहे इच्छाशक्ती किंवा शिस्त जराशी सैल पडली की लक्षणे पुन्हा डोकंवर काढतात तुम्हाला गरजेपासून मुक्ती व्हावी असे वाटत असेल तर मग तसे म्हणा की मला अमुक अमुक गरजेतून मुक्त व्हायचं आहे पण तसे म्हणताना जर विरोध झाला तर पुढे कधी काहीच होणार नाही आपण स्वतःवर प्रेम करून जुने टाकून देऊ आणि पुढे जाऊ हेच खरं त्यातील गुपित काही आहे काहीजण मी आळशी आहे वाईट आहे असं गृहीत धरून पुढे वाटचाल करणं टाळत असतात किंवा काहीजण दुसऱ्यांचा हेवा करतात की त्याचा फायदा झाला तेव्हा दुसऱ्याचं कौतुक करण्याऐवजी माझ्या नशिबात असं का नाही असं म्हणतात स्वतःवर विश्वास ठेवण्याने अनेक दारे उघडली जातात आत्मनिंदा करणे हे चांगलं नाही आयुष्यात जे जे चांगले आहे ते ते मिळवण्यासाठी मी नक्कीच लायक आहे ही गोष्ट आनंदाने स्वीकारली पाहिजे ज्यावेळी मनात नकारात्मक विचार येतात त्यावेळी हे वाक्य म्हटलं पाहिजे ज्यामुळे माझ्या आयुष्यात प्रश्न निर्माण होतात परिस्थितीच मला बदलायची आहे लेखिका म्हणतात की मागं जे झालं ते विसरून वर्तमान काळात समजूतदार व्हा आणि स्वतःवर प्रेम करा स्वतःचं कौतुक करा आजच्यासाठी इतकंच नमस्कार